आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जयसिंगपूर मार्केट कमिटीचं धोरण शेतकऱ्यांचं वाटोळे व्यापारी लागणार देशधडीला देशभक्त रत्नापांना कुंभार जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या एका निर्णयाने शेतकरी आणि व्यापारी आर्थिक आरिष्टात सापडला आहे जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना शेतकऱ्यांच्या हितासाठीची झाली पण सध्या शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार येथे होत नाही अशी तक्रार आता सुरू झाली आहे शेतकरी आपला भाजीपाला ताजा माल घेऊन बाजार समितीत येतो आणि दुपारी एक वाजता येथे सौदे होत असताना ताजा भाजीपाला विकत घेणं शक्य होतं त्यामुळे रत्नागिरी कोल्हापूर सांगली इस्लामपूर आष्टा जत येथून व्यापारी सौद्यासाठी येतात पण डागाला दोन रुपये द्यायचे तिथं आता मार्केट कमिटीनं पंधरा रुपये उकळण्याचे सुरू केले आहे हे आता व्यापारी आणि शेतकऱ्यांना परवडणारे नाही त्यामुळे सौदे बाहेर होत आहेत सौदे बाहेर होऊ लागल्यानं शेतीमाल डागाळला जातो आणि त्याचा परिणाम व्यापारी आणि ग्राहकांच्यावर होतो उत्पन्नवाढीच्या भूमिकेमुळे शेतकरी आणि व्यापारी कात्रीत सापडला आहे जयसिंगपूर बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेनेचं वर्षस्व आहे शेतकऱ्यांचं वाटोळ होत असताना या नेत्यांनी डोळ्यावर पट्टी कशी बांधून घेतली असा सवाल उपस्थित होत आहे